हे नंतर मी ठरवणार आहे, पण पहिले हे सगळी बेता जी आहे आता हे तिथे इथे तुम्ही सगळे राहत आहे, हे तुमच्या मालकीची जागा आहे का? ही जागा कोणाची आहे? ग्रामपंचायतची आहे. मग तुम्हाला घरकुल काही मिळाले का? काहीच घरकुल मिळाले नाही. तुमच्याकडे सगळ्याकडे राशन कार्ड आहे? कोणाला आहे कोणाला नाही आहे? 100% नाही आहे. आता तुम्ही राशन कार्ड काढले नाही का कधी? अर्ज केला नाही? अर्ज केला तरी देत नाही. हे मुलं कुठे शिकायला जातात? लावारिश आहे. तुम्ही इथे किती वर्षापासून राहत आहे? 40 वर्षापासून. ग्रामपंचायतने तुम्हाला आधार कार्ड नाही दिला? काय म्हणतात आता? आता शाळेतच गेला नाही आज, आणि बाप तर कुठून टीसी आणणार आहे? हा तू रे, तू शाळेत जाते का रे? कोणत्या वर्गात आहे? उभा उभा रे. ए तू उभ, तू जाता का रे शाळेत? कोणत्या वर्गात आहे? कोणत्या शाळेत जाते? हा आश्रम शाळेत जाता तू रे? हा मग आज काय शाळेत सुट्टी होती का रे? मग शाळेत गेलं नाही का रे आज? काऊन रे? आश्रम शाळा आहे ना ते, तिथं थांबते ना तू? जेवण फिरून तिथं भेटते ना आश्रम शाळेत? मग शनिवारी ठेवत नाही का ते? कुठं आहे आश्रम शाळा? हे शनिवार बिना तिकडे वापस येऊन जातात काय सगळे? हा ओ गावितजी, बघा या पोरांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलं पाहिजे खरं, म्हणजे तरच हे पोरं सुधारतील. नाही तर काही खरं नाही हा यांचं. सेम करावं लागेल. तुम्ही जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्या पोरांना पाठवलं कुठंही, लांबही राहिलं तर जवळ पाठवायला तयार आहे का? हा पहिल्या वर्गापासून. हे बघा तुम्ही तर तुमचं गेलंच आयुष्य, पण या पोरांचं तरी होऊ दे बरं. तुमची तयारी ठेवा, आम्ही तसा निर्णय घेणार आहोत. या पोरगा इंग्रजी शाळेत शिकल्याशिवाय तुमचं भविष्य काही खरं नाही. ते आश्रम शाळेत जाईल आणि 10वा 5वा 7वा वर्ग शिकल आणि पुन्हा सोडून देईल आणि तुम्ही कामाधंद्याला त्याला लावणार. आपल्याला चल रे बापा, आता बापाला जमत नाही तर पोरानं काम केलं पाहिजे, असं ते परिस्थिती होईल. या ठिकाणी मी हे नोट करून घ्या. आणि आपलं कोण प्रहेल येतो आहे? आमच्याबरोबर सगळे अधिकारी आले आहेत. यांना एक पत्र नगर परिषद झाली, आता यांना सगळ्यांना रहिवासीचे दाखले पहिल्यांदा मिळाले पाहिजेत. आणि आहे त्या ठिकाणी यांचे घरं नगर परिषद काय आता आपल्याकडे आहे? हे वडार समाज जर राहतो तर गावी साहेब, वडार समाजासाठी आपण काय करतोय? आपण शहरातल्या लोकांना काय घरं द्यायची असतील तर? हा आम्ही तुमच्यासाठी घराची योजना स्पेशल आमच्याकडून करायचं आम्ही ठरवलं आहे. फक्त आम्हाला तुमच्या रहिवाशाच्या दाखल्यासाठी आम्ही एक पत्र द्या इथल्या बुट्टीबोरींच्याला. नोट करा PS कोण आपले, आणि त्यांना पत्र द्या. यांची यादी काढा, म्हणजे भाई तुमची यांची यादी काढा, किती हा समाज इथे आहे. आणि पुरावे नसतील तर त्यांचा पंचनामा करून त्यांना दाखले दिले गेले पाहिजेत. पंचनामे करून, आणि पंचनामे करून दाखले दिले. आता हे म्हणतात की लोक गुन्हेगार आहे, अरे शाळेतच जाऊ देणार नाही, घरही देणार नाही, यांच्या पोराची सोय करणार नाही तर करतील काय? हा अरे लोकांना मशीन नव्हते त्यावेळेस जाता यांनी दिला, काय मसाला वाटायसाठी पाटा यांनी दिला तर लोक मसाला खायला लागले. नाही तर ते मसाला माहीत नव्हता ना, ते ग्राइंडर तर नंतर आलं. पहिले कुठं होता ग्राइंडर? काय वाटा आणि आपला पाटा आणि जाता, याच्यावर आयुष्य चालत होत. ते मशीन आणि तुमचं आणि जाता पाटा आणि वरांडा. आता वरांड्याने
आई तो गोल गोल वरांड्यासारखी स्थिती आपली झाली. हे सगळ्यातून आपल्याला काढायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला घर मिळालं पाहिजे, तुमच्या पोरांना शिक्षण मिळालं पाहिजे, तरच तुमचं आयुष्य सुखी होईल. आणि बाकीच्या ठिकाणी पाण्याची सोय काय तुमची इथे आहे, तर इथला वडार वस्तीचा हा जर वार्ड असेल तर आपण पाण्याच्या सुविधा सुद्धा या वडार वस्तीत केल्या पाहिजेत. हे तुमचं अध्यक्ष इथला कोण आहे, मुखिया तुम्ही आहे, आणि शिकला पोरगा कोण आहे, तुम्ही दोघे आहे ना. हे बघा, तुम्हाला आम्ही सगळी मदत करू. तुम्ही कोणीतरी पुढे येऊन या सगळ्यांचं काम इथे करणारा माणूस पाहिजे, पाठपुरावा करणारे पाहिजे. गेलं काय, नाही तर 70 वर्षापासून आज हे सगळं काय यांची परिस्थितीची वाईट आहे काय. आता तर हे तर थोडे तरी तिकडे पुढे जसं जसं जाऊ ना तशी भयानक परिस्थिती आहे. होय ना, पाण्यासाठी का आता इकडे काही करता येतं काय, पाण्याची सोय कशी करता येईल. नगर परिषदेला पाण्यासाठी या भागामध्ये पाण्याची सोय करायला सांगायला पाहिजे. हा नाही तर घरासाठी बांधकामासाठी त्यांना जागा पाहिजे ना. तुम्ही जर इथंच राहता काय की एखादी जागा चांगली दिली ना घर बांधून दिलं जात आहे. आपल्याकडे दिलं तर जाऊ आहे, पण तेवढीशी याच्यात घर काय होईल. किती लोकांची वस्ती आहे इथं, 70 घर बसतात का इथे. हा ते आपल्याकडे सामूहिक योजना आहे ना घरकुलांची, यशवंतराव चव्हाण मध्ये. पण यांना किती सामूहिक करू शकतो आपण, एकत्रित जागेवर. तुम्ही यांच्या पहिल्यांदा रहिवाशाच्या दाखल्यामध्ये करून घ्या. आणि 25-20 लोकांची सामूहिक मी घराची योजना देतो, मी मंजूर करून देतो. फक्त ते या नावासह आलं पाहिजे, त्यांच्या नावासह इथे नावासह 25-25 दोन गट करून घ्या. आणि माझ्याकडे ते घेऊन यायची जबाबदारी कोणाची, तुमची राहील. हा कोण आहे तुम्ही, तू पण आहे ना समाजाचा. हा लक्षात आलं ना, या सगळ्यांना पुढच्या वर्षभरात सगळे इथे सगळ्या सुविधा आल्या पाहिजेत. त्यांच्या पोराच्या शिक्षणाचा तुम्ही निर्णय घेतोच. गेल्या गेल्या पहिल्या वर्गाचं पोरग, हे पोरग आता इंग्रजी माध्यमात गेला ना, धडधड इंग्रजी बोलायला लागलं की सगळे प्रश्न सुटतील. उद्या चांगलं 12वीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं तर कुठे नोकरी मिळेल. पण शिकणारच नाही आमच्या आश्रमशाळेमध्ये, याला काय नोकरी भविष्यात, तिथे काय शिकवणार आश्रमशाळेत, किती शिकणार. आणि ते 2 दिवस सुट्टीच, 4 दिवस शाळा, मन वाटलं तर जाते, मन वाटलं तर येते घराकडे, अशीच आहे ना. म्हणून तुमच्या पुन्हा तुमच्या काय समस्या आहे, झालं घर आलं की संडास होते ते, त्याचं पाणी पाहिजे. इलेक्ट्रिकचं आहे का, इलेक्ट्रिक नराधमाने एका मुलीला ज्वलंत जळण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्याला काय शिक्षा देण्यात येईल, सरकारकडून कोणतं पाऊल उचलण्यात येईल. नाही, हे लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजेत यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आवश्यकता असेल कायद्यात बदल करू, पण अशा नराधमाला फाशीच झाली पाहिजे. आम्ही तेलंगणामध्ये ज्या कायद्याची कायदे झाले त्याच कायद्याच्यानुसार किमान 21 दिवसामध्ये त्याला सजा झालं मिळाली पाहिजेत. ही भूमिका राहिली आहे, त्याचं संशोधन सुरू आहे. आणि ही प्रवृत्ती जी आहे त्या प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे. म्हणजे पुन्हा असे लहान मुलीवर, स्त्रियावर, तरुणीवर अत्याचार होणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने घेतली पाहिजे. कायदे आहेत पण कायद्याची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे.
आणि त्याच्याही पलीकडे जाऊन खरं तर आज अनेक घटना घडत आहेत. म्हणजे सिल्लोडला एक घटना झाली, त्यामध्ये मीरा रोडला झाली, ही हिंगणघाटची घटना आहे. अशा अनेक घटना ज्यामध्ये आहेत की त्यातून कायद्यामध्ये दुरुस्त करून कमीत कमी कालावधीमध्ये या लोकांना फाशी झाली पाहिजेत, सजा झाली पाहिजेत, ही भूमिका सरकारची असणार आहे. सर, माझा दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये नाईट लाईफची सुरुवात झालेली आहे, तर कुठेतरी शेतकऱ्यांना सुद्धा वाटते की आम्हाला महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात नाईट लाईफ शेतकऱ्याचे सुद्धा चांगले दिवस यायला पाहिजे, वीज पुरवठा कुठेतरी दिवसाला व्हायला पाहिजे, त्याबद्दल आपले मत काय? मागचे 5 वर्ष वीज मंत्री नागपूरचेच होते. बरोबर. आत्ताची पुन्हा वीज मंत्री नागपूरचेच आहेत. जी. त्यामुळं आता नागपुरातले वीज मंत्री असल्यामुळे, विदर्भातले असल्यामुळे मला वाटतं की नक्कीच या प्रश्नावर शेतकऱ्याला वीज उपलब्ध होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. 100 युनिटपर्यंतची वीज मोफत गरीब माणसाला मिळाली पाहिजे, त्या संदर्भातला सुद्धा अभ्यास चाललेला आहे आणि या सगळ्या गोष्टीवर लवकरात लवकर त्यांना न्याय मिळेल ही भूमिका ठेवून आम्ही काम करू. सर, माझा शेवटचा प्रश्न आहे की सर्व पालकांना वाटते की माझा मुलगा इंग्रजी शाळेत शिकायला पाहिजे, परंतु कुठेतरी जिल्हा परिषद शाळेमध्येच इंग्रजीचं शिक्षण देण्यात यावं, याबद्दल आपलं पाऊल काय राहील? नाही, शिक्षण विभाग या संदर्भात काम करत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक नेमून प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये इंग्रजीपासूनच सुरुवात शिक्षण माध्यमातून झाली पाहिजे किंवा इंग्रजीच्याला त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. येणाऱ्या स्पर्धेला, कॉम्पिटिशनला, ज्या काही स्पर्धेच्या आहेत आणि नवीन तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये त्याला इंग्रजी माध्यमाचं शिक्षण हे फार अनिवार्य आहे आणि महाराष्ट्र सरकार त्या दृष्टीनं सकारात्मक आहे. त्या संदर्भात चर्चा झालेली आहे, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि लवकरात लवकर या संदर्भात निर्णय अपेक्षित. धन्यवाद सर. तर हे होते विजय वडेट्टीवार, कॅबिनेट मंत्री. यांनी सांगितलं की